हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आपण लास्ट पिरियडला जे काही शिकले त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस 1.1 मधले दोन एक्झाम्पल सॉल्व केले होते, ओके। आणि रिव्हिजनही बऱ्याच वेळेस आपण घेतलेली आहे। मग आता आपण आज इक्वेशन नंबर 3 म्हणजे आपलं एक्झाम्पल नंबर 3 आपण सॉल्व करणार आहे। पण एक याच्या अगोदर एक गोष्ट आहे, या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहणं जरुरीचं आहे। या अगोदरचे व्हिडिओ लेक्चर जे तुम्ही करणं जरुरीचं आहे। कोणी विद्यार्थी आता जर जॉईंट होत असेल डायरेक्ट, असं चालणार नाही। त्याने पहिले दोन व्हिडिओ पाहिल्याशिवाय बिलकुल आज हे लेक्चर अटेंड करायचं नाही। ते पहिल्यांदा पाहायचं, मग हे पाहायचं। एका दिवशी तुम्ही दोघी तिघी बघू शकतात आणि एकाच दिवसात आमच्याबरोबर येऊ शकतात, असं काही नाही। जसं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला धुकधुकेवा समजेल, धूमवन जर समजला असेल, धूमवन पिक्चर समजला तर धूमटू कळेल, बाहुबली 1 पाहिला असेल तर बाहुबली 2 कळेल। आलं लक्षात? असे क्रिश 1 पाहिला तर क्रिश 2 चांगला कळेल, क्रिश 3 चांगला कळेल, ओके फ्रेंड्स। मग आपण आज आता आपला क्रिश 3 धूम 3 घेणार आहे। मग धूम 3 आपण सुरू करूया। आता डायरेक्ट एक्झाम्पल असणार आहे। मागचं तुम्हाला माहिती आहे काय काय घेतलेलं होतं आपण, एक काही मिनटात तुम्हाला वाटल्यास रिपीट करून देतो। हा प्रॅक्टिस सेट होता। या प्रॅक्टिस सेटमध्ये मी पहिलं एक्झाम्पल त्यामध्ये पूर्ण घेतलं होतं, ओके। नंतर ह्याच प्रॅक्टिस सेटमधलं मी दुसरं एक्झाम्पल घेतलं होतं, ओके हे। आणि त्याच प्रॅक्टिस सेटमधलं आपण आता पुढचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, ओके। म्हणजे 2 आपण जे आहे म्हणजे प्रॅक्टिस सेटमध्ये मागच्या वेळेस आपण अजून हे तिसरं पण एक्झाम्पल घेतलं होतं, ओके। आणि आज आपण हे प्रॅक्टिस सेट जो पहिला क्वेश्चन्स होता त्याच्यातलं एक झालं होतं आपलं जे बॉक्सवालं होतं, मग दुसऱ्या क्वेश्चनमधलं पहिलं झालं होतं, दुसऱ्या क्वेश्चनमधलं दुसरं झालं होतं, आता दुसऱ्या क्वेश्चनमधलं तिसरं आहे, ओके। मग सर्वजण रेडी आहे। मग आता सो गिवन इक्वेशन कॉल्ड ॲज व्हॉट, इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2। दिलेल्या समीकरणाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कॉल करून घ्यायचे। कॉल्ड इक्वेशन व्हॉट, 1 अँड 2 म्हणजे दिलेल्या समीकरणाला 1 आणि समीकरण 2 म्हणून घ्यायचे। आणि मग याला ऑब्झर्व करायचं की दिलेल्या इक्वेशनमध्ये, गिवन इक्वेशनमध्ये एक्स किंवा वायचा कोएफिशियंट सेम आहे का, म्हणजे एक्स आणि वायचं जे काही सहगुणक आहे ते सेम आहे का। तर वायकडे आपण बघतो आहे तर वायचा -3 आणि ते 1 प्लस 1 आहे, म्हणजे सारखा नाही, म्हणजे इथे -3 आहे आणि अधिक 1 म्हणजे सारखा नाही। आणि मग इकडे आले आपण तर दिसतं आहे एक्सचा 2-2 कोएफिशियंट सेम आहे, म्हणजे ह्या साईडला आपण आल्यावर आपल्या लक्ष देतं आहे की एक्सचा सहगुणक 2-2 आहे, म्हणजे सारखा आहे। आणि सारखा असला का मग त्याच्या साईनकडे जायचं, तर याचं 2x जे चिन्ह आहे ते प्लस आहे, 2x प्लस आहे म्हणजे दोघींचं सेम साईन आहे, म्हणजे 2x चं सेम साईन आहे। आणि सेम साईन असलं का सबस्ट्रॅक्शन करायची, म्हणजे तुम्हाला कोएफिशियंट सारखा करायची गरज नाही आहे। डायरेक्ट तुम्ही आता सबस्ट्रॅक्शन करू शकता। कोएफिशियंट सेम नसेल, सहगुणक सारखा नसेल तर तुम्हाला काय करावा लागतो, कोएफिशियंट सेम करावा लागतो। म्हणजे आता एक काम करावं लागेल, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करावं लागेल आपल्याला, म्हणजे समीकरण 1 वजा समीकरण 2 ही सर्वात सोपी मेथड आहे लिहिण्याची, बाकीचं लिहायची गरज नाही। मग लिहायचा 1 लिहायचा 2x + y 13, सेम इकडे काहीच फरक पडत नाही, मराठी सेमीमध्ये काही फरक नाही मॅथच्या बाबतीत, ओके। राईट डाऊन द बोथ इक्वेशन। आणि सबस्ट्रॅक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन आली की तुम्ही सावध व्हायचं, वजाबाकी आली की सावध व्हायचं।
प्रत्येकाचं साईन बदलवायचं, प्लसचं साईन मायनस झालं, याचं प्लसचं मायनस झालं, याचं प्लसचं मायनस झालं म्हणजे मायनस, हे मायनस आणि हे कायलं मायनस. आणि फ्रेंड्स आता मग तुम्ही ते एक काम असं करायचं की हा आला मायनस फोर, हा आला मायनस फोर वाय आणि टू एक्स आणि मायनस टू एक्स दोघे काय आलेले कट झालेले. म्हणजे सेम वे हा आला मायनस फोर टू एक्स आणि टू एक्स कट झालेले, आला मायनस फोर वाय म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस फोर वाय, मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस फोर वाय मायनस फोर. म्हणजे हा मल्टीप्लाय होता तिकडे गेल्यावर डिवाईड झाला, गुणीला होता तिकडे गेल्यावर काय झाला भागीला झाला. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता डायरेक्ट वाय इज इक्वल टू वन, इथे लिहू शकता तुम्ही वाय इज इक्वल टू वन. आणि याला कॉल करायचं इक्वेशन नंबर थ्री, याला म्हणायचं समीकरण नंबर तीन. ओके फ्रेंड्स, आता हा जो इक्वेशन थ्री आहे तो तुम्ही सबस्टिट्यूट करायचा, एक तर वनमध्ये सबस्टिट्यूट करा नाही तर टूमध्ये सबस्टिट्यूट करा, पण वी ऑलवेज चूज अ सिम्पलेस्ट वन आणि टूवाला सिम्पलेस्ट आहे. तुम्ही वनमध्ये पण टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही येणार, म्हणून सबस्टिट्यूट इक्वेशन थ्री इन टू वी गेट, आपल्याला जर लिहून घ्यायचं ते काही वांधा नाही, डायरेक्ट किंमत जरी टाकली तरी चालेल. आणि ते वाय इज इक्वल टू काय करायचं असं लिहायचं, लिहायचं ट्वाईस एक्स, वायची किंमत वन थर्टीन, ट्वाईस एक्स थर्टीन मायनस वन प्लस होता तिकडे गेल्यावर मायनस झाला, ट्वाईस एक्स किती आले ट्वेल्व. ओके, आणि एक्स इज इक्वल टू काय आला ट्वेल्व अपॉन टू, म्हणजे एक्स इक्वल टू किती आला सिक्स. म्हणजे फ्रेंड्स आता हेच इकडे रिपीट टू मला ऐकायला भेटेल, समीकरण तीन हे समीकरण दोनमध्ये टाकून राईट डाऊन द इक्वेशन नंबर टू, वायची किंमत किती टाकायची आहे वन, ट्वाईस एक्स इज इक्वल टू ट्वेल्व, एक्स इज इक्वल टू ट्वेल्व अपॉन टू, एक्स इज इक्वल टू किती आले सिक्स. म्हणजे एक गोष्ट निश्चित झाली की जर का कोई पेशंट सेम असला एकाचा, पण इथे एक्सचा कोई पेशंट सेम होता सगुणक जर सप तो एक्झाम्पल जे आहे ते आपलं काय होऊन जातं सोपं होऊन जातं. आणि आपण आता तयारी करतो आहे ॲन्सर लिहिण्याची, आणि ॲन्सर कसं लिहितो आपण देअरफोर सोल्यूशन इज गिवन ॲज एक्स कॉमा वाय, एक्सची किंमत स्टार्टिंगला लिहायची हां, इथून कोणी जर वन इथे पहिला लिहून टाकला का गेला कोणाला वाटेल वन पहिला भेटला आहे वन इथे लिही नाही एक्स लिहाय पहिल्यांदा एक्सची पोझिशन पहिली असते. ओके, म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल दिलेल्या इकडे तिकडे का दुसरा शब्द सामायिक समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बरोबर एक्सची किंमत सिक्स आणि वायची किंमत वन,
फ्रेंड्स अशा प्रकारे आपले एग्जांपल सुटलेले आहे. आपण 2 मिनिटात तरी वेस्ट करू. इथे कोई पेशंट सेम होते, साइन पण सेम होती, म्हणून सबस्ट्रॅक्शन केली. सबस्ट्रॅक्शन केल्यावर आपल्याला वाय इज इक्वल टू 1 भेटला. वायची किंमत इथे सबस्टिट्यूट केली आणि अशा प्रकारे वायची किंमत सबस्टिट्यूट केल्यावर आपल्या लोकल जी इथे 6.1 मीन्स व्हॉट 6.1 भेटलेलं आहे. ओके, आता आपल्याला फ्रेंड्स आपण ह्या ज्या व्हॅल्यू काढल्या x is equal to 6 आणि y इज इक्वल टू 1 ह्या ॲक्युरेट आहे का, म्हणजे त्याच्यासाठी आपण व्हेरिफिकेशन करूया. व्हेरिफिकेशनमध्ये ट्वाईस एक्स मायनस 3y इज इक्वल टू 9, ट्वाईस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 6 आणि वाय इज इक्वल टू 1, LHS म्हणजे डावी बाजूमध्ये टाकायची ती किंमत. म्हणजे उत्तर आल्यानंतर हे बरोबर आहे का, त्याला म्हणतं व्हेरिफिकेशन आणि त्याला मराठीत म्हणतात पडताळा. मग आता याच्यात किंमत टाकायची 2 × 6 3 × 1 12 3 × 1 3 दॅट इज 9, दॅट इज RHS. मग एक्स इज इक्वल टू 6 आणि वाय इज इक्वल टू 1 याच्यात किंमत टाकून पाहायची 2 × 6 12 + 1 13 आणि हा आला RHS. म्हणजे फ्रेंड्स इथे बरोबर याच्यात किंमत टाकल्यावर 9 भेटला आणि याच्यामध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला 13 भेटला. म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन करेक्ट आहे, आपण सोडवलेलं आन्सर बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. तुमच्यासमोर एक्झाम्पल येताच तुम्ही एक काम करायला हवं. 5m − 3n = 90 कॉल केलं, m − 6n = −7 सेकंड कॉल केलं, दिलेल्या इक्वेशनला समीकरण 1 आणि समीकरण 2 म्हटलेलं आहे. ओके, फक्त असं मायनसवालं आलं ना, म्हणजे −7 आहे, तर सांभाळून घ्यायचं. घाईगर्दीमध्ये आपण या इकडच्या डिजिटला मायनस साईन लिहिण्याचं राहून जातं आपल्याकडून. मग आता एक काम असं करायचं की ही जी व्हॅल्यू आहे ही हिच्यामध्ये याचा कोई पेशंट 5 आहे आणि याचा कोई पेशंट 1 आहे, म्हणजे मी याला जर का 5 मल्टिप्लाय केलं तर कोई पेशंट सेम होऊन जाईल आणि सेम कोई पेशंट झाल्यावर साईन पण सेम राहील, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मग आपल्याला यावं लागेल मल्टिप्लाईंग इक्वेशन 2/5, 5 मल्टिप्लाय करायचा. मग आला तो 5m, याला 6 × 5 = 30n, −7 × 5 = 35. 5m ने मल्टिप्लाय केलं का, तर याला 5 मल्टिप्लाय केला, बा 5m येऊन जातो आहे, म्हणून 5 मल्टिप्लाय केला. ओके फ्रेंड्स, समीकरण 2 5 गुणून, 5 गुणलं का सांगितलं मी तुम्हाला, कारण इथे 5 आहे. मग 5m ला 5 मल्टिप्लाय केलं 5m, 6 ला 5 मल्टिप्लाय केलं 30n आणि याला 5 मल्टिप्लाय केलं 35 आणि याला म्हणायचं समीकरण 3. आता तुमच्याकडे हे जे इक्वेशन होतं, हे जे समीकरण होतं आणि हे, आता या दोघींचा विचार करावा लागणार आहे, कारण याचं हे रूप आहे. दिस इक्वेशन इज द फॉर्म ऑफ इक्वेशन सेकंड, म्हणजे तो गेला आता आपल्या याच्यातून. आता दोघींचा 5m 5m सेम आलेला आहे आणि साईन सेम आहे, बा 5m ची प्लस आणि याची 5 सेम, म्हणजे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन काय करायचं 3 करायचं. महिला हा लिहिला आपण 1 आणि आता 3 आलेला लिहावं लागेल. ओके, आणि सबस्ट्रॅक्ट आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन का, तर त्याचं पण कारण सांगितलं आहे. दोघींचा कोई पेशंट काय
सेम आहे आणि साइन पण सेम आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन. मित्रो मग इकडे लिहायचं समीकरण एक वजा समीकरण तीन. आला आहे 30n मायनस 35 जे आता करायची सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करायची आणि सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस मग साईन बदलवायचे म्हणजे याचं प्लस येतं मायनस होईल, याचं मायनस येतं प्लस होईल, याचं मायनस येतं प्लस होईल, याचं मायनस होईल, याचं प्लस होईल आणि याचं काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल म्हणजे येईल 54 फोर 154 या दोघी कट होऊन ए मायनस 5 प्लस 5 कट होऊन जातील आणि हा येईल आता 27 हां 30n मायनस 3n 27 झाला. हा पण इकडे 54 आला 954 प्लस घ्यायचा 314 आणि हा 5 आणि प्लस 30n प्लस 30n बघा मी कसं त्याला सिम्बॉल करतो आहे प्लस 30n मायनस 3n हा झाला 27n म्हणजे इथे लिहायचं 27n इज इक्वल टू 54 अपॉन 27 n इज इक्वल टू 2 कॉल इक्वेशन नंबर 4 येथे लिहून घ्यायचं 27n 54 27 गुणिला आहे तिकडे जाऊन भागीला होईल म्हणजे डिवाइड होईल आणि ह्याला n इज इक्वल टू 2. जे फ्रेंड्स आता समीकरण वी यू गॉट द व्हॉट इक्वेशन नंबर 4. नाव सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन द वन ऑफ द व्हॉट सिम्पल इक्वेशन. आणि मित्र हो हिला म्हणायचं 4 आणि 4 जी किंमत आहे 1 आणि 2 आणि हा जो 3 या तिघींपैकी जो सिम्पल असेल त्यात ठेवायची. मग सिम्पल कोणता वाटतो आहे मला तर हा वाटतो आहे. ओके आय थॉट दिस इज सिम्पल सो सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 2 म्हणजे समीकरण 4 हे समीकरण 2 मध्ये टाकून ओके मग आता हा जो 2 आहे तो इथे टाकायचा m मायनस 12 मायनस 7 12 m इज इक्वल टू 5 तसंच करायचं याला इथे लिहून घेतलं तरी चालतं असं आणि इथे लिहायचं m इज इक्वल टू n इज इक्वल टू 2 टाकायचं ते इकडे घेतलेलं नाही मी इकडे तुम्हाला दाखवलं ते एकच आहे ते नाही डायरेक्ट ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तरी चालते इथे m इज इक्वल टू किती आले 5 मायनस 12 आता तिकडे गेल्यावर प्लस झाला मायनस 7 प्लस 12 m 5 आला आहे. म्हणजे फ्रेंड्स तुम्ही इथे लिहू शकतात की
Therefore, the given simultaneous equation, given simultaneous equation has solution m and n less. M is what? 5. N is what? 2. म्हणजे दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल m कॉमा n 5,2. ओके, मग आता हे आपण सोडवलेलं बरोबर आहे की नाही तर आपण त्याचं व्हेरिफिकेशन करूनच घेतोय. तुम्हाला तिच्याने या व्हेरिफिकेशनमध्ये एक गोष्ट सांगतोय, तिच्याने तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल, आवड निर्माण होईल आणि चेकिंगची सवय लागेल. 5m-3n इज इक्वल टू 90 आणि m-6n इज इक्वल टू -7 आहे. दोघी इक्वेशन आहे, मग याचं LHS लिहायचं. 5m-3n आणि आपण एमची किंमत किती काढली? 5 आणि एनची किती काढली? 2. बस या दोघी किमतीच्या टाकायच्या. इथे एमची सबस्टिट्यूट व्हॅल्यू 2, सबस्टिट्यूट व्हॅल्यू 5, 2, दॅट इज 25-6, दॅट इज 90. म्हणजे फ्रेंड्स, मी याला सोडवलं, यामध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर मला 90 भेटला. तो ओरिजिनल 90 ते म्हणजे करेक्ट आहे, पण याला पण सोडवणं जरुरीचं आहे, कारण यामध्ये करेक्ट आलं तर यात इलंच असं नाही आहे, सोडवूनच पाव लागणार ते. LHS मराठी मीडियम जे जे आवडवाले लोक आहे त्यांच्यासाठी डावी बाजू. मी ते एमची किंमत टाकायची, एम किती? 5. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, इथे पण -7 आलेलं आहे. म्हणजे ह्या दोघी व्हॅल्यू, दोघी इक्वेशनचं इंग्लिशमधून म्हणतात त्याला सॅटिस्फॅक्शन करतात आणि मराठीतून म्हणतात समीकरणाचं समाधान करतात. म्हणजे आपण सोडवलेलं उदाहरण काय आहे? बरोबर आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण या फोर्थ नंबरचं एक्झाम्पल जे ते पण सॉल्व केलेलं आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे प्रत्येक गोष्ट. आता आपण फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल काय करूया? सॉल्व करूया. आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपण एक आयडिया घेणार आहे, दिलेल्या इक्वेशनला अगोदर नीट पाहायचं. 5x+2y-3, x+5y इज इक्वल टू 4. मायनस आला का सावध व्हायचं. ओके, बी केअरफुल. क्वालिटी इक्वेशन नंबर 1, क्वालिटीज इक्वेशन नंबर 2. मित्र, वजा आलं तर जरा सावधान राहायचं. याला समीकरण 1 आणि याला समीकरण 2 म्हणायचं. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आता याच्याकडे डॉक्टर आहे, तुम्ही अगोदर याला चेक करायचं की चेक केल्यावर कसा चेक करायचा की बाबा इकडून यायचं, वायचा सो काही पेशंट सेम आहे का? नाही. मग याचा कोई पेशंट सेम आहे का? नाही. पण इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे याला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर कोई पेशंट काय होऊन जातो आहे? सेम होऊन जातो आहे. ओके, म्हणजे याला 5 ने मल्टिप्लाय करणं सर्वात महत्त्वाचं आहे. ओके, आणि म्हणून लिहायचं मल्टिप्लाईंग इक्वेशन 2x+5y, 5×4=20.
ओके, क्वालिटी इक्वेशन नंबर थ्री, फाइनी मल्टीप्लाय केला प्रत्येकाला मल्टीप्लाय करायचं, फाय ए वनला फाइनी मल्टीप्लाय केलं फाय एक्स, फाईव इंटू फाईव ट्वेंटी फाईव, फाईव इंटू फोर ट्वेंटी, इथे लिहायचं समीकरण दोनला पाचाने गुणन, फाईव एक्स ट्वेंटी फाईव वाय आणि फाईव इंटू फोर ट्वेंटी, याला म्हणायचं समीकरण नंबर तीन. फ्रेंड्स, आता तुमच्याजवळ जे इक्वेशन आहे हा आणि हा इक्वेशन याच्याकडेच पाहिजे, या समीकरणाकडे आणि या समीकरणाकडे, कारण हे समीकरण याच्यापासून आलेलं आहे, म्हणजे हे आणि एकच आहे. ओके, मग आता दोघींचे कोई पेशंट सेम झालेले आहे, फाईव एक्स फाईव एक्स, पण दोघींचं एक वैशिष्ट्य असेल की साईन सेम आहे, सेम साईन असलं तर सबस्ट्रॅक्शन करायचं असतं, म्हणून इक्वेशन वन मायनस इक्वेशन थ्री, म्हणजे फाईव एक्स प्लस टू वाय हा वन लिहून घेतला, आणि थ्री कोणता आहे, फाईव एक्स प्लस ट्वेंटी फाईव वाय इज इक्वल टू ट्वेंटी लिहिला. इकडे पण फ्रेंड्स, समीकरण एक वजा समीकरण दोन तीन, म्हणजे तुम्हाला डबल ऐकायला मिळतं आहे, फाईव एक्स टू वाय मायनस थ्री, इकडे फाईव एक्स प्लस ट्वेंटी फाईव वाय ट्वेंटी. आणि फ्रेंड्स, आता बघा याचा कोई पेशंट प्लस आहे आणि याचा पण प्लस आहे, याचा सगुणक प्लस आहे, प्लस आहे म्हणजे साईन प्लस आहे, दोघींचे प्लस असला का सबस्ट्रॅक्शन करायचे, आणि तुम्हाला सांगितलं सर्वांचे साईन बदलायचे, प्लसचं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल, आम्ही तेवढ्यासाठी वेगळा पेन वापरतो, मायनस झाली मायनस झाला आणि मायनस झाला. ओके, मग आता हा आला मायनस ट्वेंटी थ्री, हा नीट लक्ष ठेवा, आता प्लस टू आणि मायनस ट्वेंटी फाईव, याचा तयार होईल मायनस ट्वेंटी थ्री वाय, इथे येईल प्लस टू मायनस ट्वेंटी फाईव, म्हणजे येईल मायनस ट्वेंटी थ्री, आणि इकडे झाला मायनस थ्री मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी थ्री. आता हे इथे लिहून घ्यायचं परत, आणि ट्वेंटी थ्री मल्टीप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, मायनस ट्वेंटी थ्री पूर्ण डिवाइड झाला, वाय इज इक्वल टू किती आला, वन. मायनस ट्वेंटी थ्री वाय लिहून घेतला, म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी थ्री, म्हणजे वाय इज इक्वल टू किती आला, वन. आणि क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर फोर म्हणजे समीकरण चार म्हणायचं. आता सबस्टिट्यूटेड इक्वेशन फोर इन एनी वन ऑफ द सिंपल वन टू थ्री, अँड वी नो दॅट दिस इज द व्हेरी सिंपल, हे खूप सोपं आहे, मग त्याची किंमत टाकायची, एक दोन तीनमध्ये कुठे पण टाकू शकता तुम्ही, वन टू थ्री आउट ऑफ थ्री वी कॅन सबस्टिट्यूट एनी वेअर, बट वी ऑलवेज चूज द सिम्पलेस्ट वन, जे सिम्पल आहे ते चूज करायचं. सो सबस्टिट्यूट इक्वेशन फोर इन टू, म्हणजे समीकरण फोर हे समीकरण दोनमध्ये टाकू. ओके, मग आता एक काम करायचं, हा समीकरण चार एकमध्ये टाकायचा, समीकरण चार जो आहे दोनमध्ये टाकला आपण, दोनला परत लिहून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही, राईट अगेन, आणि इथे लिहायचं वाय इज इक्वल टू वन,
सेन्स म्हणजे हे पण वापस लिहिलं म्हणजे लक्ष देतं आपल्याला. 5 × 1 4, 1 × x एक्सेस होत होतो 5 म्हणजे 4 मायनस प्लस 5 तिकडे गेल्यावर मायनस झाला दॅट इज -1. माझी टेक्निक कशी आहे मी ते परत सांगणार तुम्हाला. हे समीकरण 4 हे 2 टाकून परत लिहून घ्यायचा तो. इथे लिहायचं वाय किती असतो 1, जे एक्स प्लस 5 ओके. आणि मग याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती अशी, देअरफॉर द सोल्यूशन ऑफ इक्वेशन इज -1 1, म्हणजेच दिलेल्या सामायिक समीकरणाची उकल ही एक्स कॉमा वाय -1 नेहमी तुम्हाला सांगितलंय तो जो एक्सवाला असेल तो पुढे लिहायचा आहे. जर कोणी हा वाय इथे लिहून टाकला असता एक्सच्या जागेवर रॉंग आला असता आन्सर, आन्सर येणार नाही, रॉंग येईल ओके. आणि जसं तुम्ही हे सॉल्व केलं तसं तुम्ही एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे काय तर व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आपलं व्हेरिफिकेशन बरोबर येतं आहे का. व्हेरिफिकेशन करायची सवयच लावायची आहे. मी असं नाही म्हणत तुम्हीच करा, मी स्वतः करून देतो तुम्हाला व्हेरिफिकेशन. ओके तर आता याच्यामध्ये काय असतं, इक्वेशन्स लिहून घ्यायचे ओके आणि इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. एक्सची किती आहे -1, वायची किती आहे 1, एल एच एस लिहायचं, एल एच एस म्हणजे डावी बाजू. 5x 5 ऐवजी टाकाय, एक्सच्या ऐवजी टाकायचा -1, इथे टाकायचा 1, -5 +2 -3 आणि हा भेटला आपल्याला पहा म्हणजे आर एच एस भेटला म्हणजे उजवी बाजू भेटली आहे करेक्ट. तसंच आता एल एच एस लिहायचा, इथे इक्वेशन लिहून घेऊ आपण. एक्सची किंमत टाकायची -1, ओके आणि 4 आलेलं आहे म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन करेक्ट आहे. आपण ज्या व्हॅल्यू शोधलेल्या होत्या त्या व्हॅल्यू आपल्या इथे काय आलेलं आहे, करेक्ट आलेलं आहे. फ्रेंड्स, हे व्हेरिफिकेशन तुम्ही करायचंच आहे, हातलं सोपं प्रॉब्लेम जे जाऊ द्यायचं नाही. एखाद्या वेळेस प्लस मायनसचा साईन काहीतरी गडबडून जातं आणि व्हेरिफिकेशन नसलं तर मग आपल्या हातातले मार्क जातात. 1 लागतो फक्त व्हेरिफिकेशन करायला. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे जे लेक्चर आहे या लेक्चर्समध्ये आतापर्यंत 5 आपण एक्झाम्पल घेऊन आलेले आहे आणि प्रत्येक उदाहरण समजून घेणं जरुरीचं असतं. ठीक आहे, तर बघूया. ओके फ्रेंड्स, मग आता आपण आतापर्यंत काय काय शिकलं त्याची आपल्याला आठवण करून देणं जरुरीचं आहे कारण जास्त एक्झाम्पल आपले 3 झालेले आहे ओके. आणि याला जर का तुम्हाला बघायचं असेल आपण आतापर्यंत काय काय लर्न केलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपला प्रॉब्लेम सेट नंबर 1.1 सुरू आहे. त्याच्यातलं पहिलं जे क्वेश्चन्स होता तो अशा
पूर्णपणे बॉक्सचा होता, तो आपण गेल्या लेक्चरपासून सॉल्व करतो आहे, म्हणजे हा सॉल्व केला आपण. नंतर इक्वेशन आपलं एक्झाम्पल नंबर टू सुरू आहे आपलं. एक्झाम्पल टूमध्ये पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं, ओके, आणि नंतर मग दुसरं एक्झाम्पल सॉल्व केलं होतं. स्क्रीनवर बघायचं आहे, रिव्हिजन करून देतो आहे. आणि नंतर मग आपण जे आहे थर्ड एक्झाम्पल जे होतं ते सॉल्व केलं होतं. थर्ड एक्झाम्पल, ओके, आणि नंतर आपण फोर्थ एक्झाम्पल सॉल्व केलं. आणि आता आपण फिफ्थ एक्झाम्पल सॉल्व केलं. प्रत्येकाचं व्हेरिफिकेशनसुद्धा आपण घेऊन घेतलेलं आहे. फ्रेंड्स, या लेक्चर्समध्ये, म्हणजे या लेक्चर्समध्ये आपण जे थ्री नंबरचं एक्झाम्पल, फोर नंबरचं एक्झाम्पल आणि फाईव्ह नंबरचं कवर केलं, आणि बाकी जे दाखवले ते गेल्या लेक्चर्समध्ये कवर केलं होतं. तुम्हाला पी डी एफ येऊन जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पी डी एफ पाहिजे असेल, क्लास ज्या विद्यार्थ्यांनी लावलेला आहे त्यांना पी डी एफ ग्रुपवर भेटून जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना पी डी एफ पाहिजे आहे, शिकवलेलं आवडतं आहे, त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. फ्रेंड्स, मग आपण आता एक काम करूया, इथे आपलं लेक्चर थांबूया. आणि तीन आपले इक्वेशन बाकी आहे, ते तीन इक्वेशन आपण पुढच्या लेक्चर्समध्ये कवर करूया, म्हणजे घाई न करता. कारण दहावी दहा वर्षाची, एका वर्षाची दहावी नाही आहे. दहावीमधला पहिलं चॅप्टर चाललं आहे, तर सर्व गोष्टी समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, लिहिणं जरुरीचं आहे. तुम्ही वहीमध्ये एक वेस लिहायला हवं आहे आणि नंतर रफ वहीमध्ये तीन ते चार वेस लिहायला हवं. तुम्हाला वाटतं आहे तेवढं सोपं नाही आहे, मी जेवढ्या वेगात शिकवतो आहे तर माझी प्रॅक्टिस आहे न पाहता लिहून दाखवायची. तुम्ही इथपर्यंत प्रॅक्टिस करायची आहे की जोपर्यंत तुम्हाला न पाहता लिहिता येत नाही. मी जर ठरवलं तर पूर्ण गणित एका दिवसात शिकवून देईन, पण समजायला हवं ना, समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटते की मी पहिली ते दहावी फर्स्ट स्टँडर्ड ते नाईनपर्यंत थोडी मजा केली, दहावीत मला सिरियसली करायचं आहे, मग त्यांना सांगायची इच्छा आहे की तू एवईमध्ये लिहून झाल्यावर चार ते पाच वेळेस लिही, आणि नंतर तुला न पाहता लिहिता येतं का ते बघ. जोपर्यंत तुला न पाहता लिहिता येत नाही तोपर्यंत तू लिहिण्याची काय करायची, प्रॅक्टिस करायची. आणि बोर्डाची परीक्षा कशाची असा जर प्रश्न कोणी विचारला तर उत्तर येतं दहावीची परीक्षा आहे, करिअरची परीक्षा आहे, हे नाशिक बोर्डची परीक्षा आहे. नाही, ही जी परीक्षा आहे दहावीची ही बोर्डाची असली तरी न पाहता लिहून दाखवायची दिलेल्या वेळेत. म्हणून न पाहता लिहिता येणं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी लिखाणकामची प्रॅक्टिस जरुरीची आहे. ऐकून जर कोण आला असतं तर मग सर्वांनाच जपलं असतं ते. मग हिच्यामध्ये तुम्हाला बघा, जगामध्ये सर्व प्राण्यांना आवाज काढता येतो, आवाज काढतात ते. चिमणी चिवची करेल, मांजर म्याव करते, बघा प्रत्येक प्राण्याचं तुम्ही बघा चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की प्रत्येक प्राणी वेगवेगळा आहे. हत्ती घ्या तुम्ही, घोडा घ्या, उंट घ्या, कुत्रा घ्या, या सर्व प्राण्यांना आवाज काढता येतो, लक्षात ठेवा. तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिसतं बऱ्याचशा प्राण्यांना नाचता पण येतं. दे कॅन डान्स ऑल्सो, म्हणजे आपल्यासारखं आहे. त्यांना बोलता पण येतं, त्यांची भाषा वेगळी, फक्त डान्स पण करता येतो आपल्यासारखा. फक्त ओनली वन ह्युमन बीइंग इज अ ॲनिमल विच कॅन राईट, म्हणजे माणूस फक्त एकमेव असा प्राणी आहे तो लिहू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही लिहिणं काय सर्वात जरुरीचं आहे, लिहिणं थांबवू नका, लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करा. आलं लक्षात? चला तर मग आपण आता पुढच्या लेक्चर्सला भेटूया, आणि ते राहिलेली तीन एक्झाम्पल जे ते पुढच्या लेक्चर्समध्ये आपण कवर करूया. थँक्यू व्हेरी मच.